लागली पहिली योजना नावाने एक योजना सरकारनं आणलेली आहे. काल अर्थमंत्री अजित पवारांनी अर्थसंकल्प सादर केला. मात्र आता सोशल मीडियावरती चर्चा आहे की बहिणीच्या विरोधामध्ये जागा लढवणाऱ्या अर्थमंत्र्यांनी लागली बहीण योजना. लढला भाऊ का नको असं काल माननीय उद्धव साहेबांनी विचारलंय. या राज्यातले असंख्य भाऊ, लाखो भाऊ बेकार आहेत, बेरोजगार आहेत. महाराष्ट्रातला रोजगार हा गुजरातला पळवला जातो. त्याच्यामुळे घराघरामध्ये भाऊ सुद्धा बेरोजगार आहे. आणि या पुणेसारख्या शहरामध्ये अनेक भाऊ हे ड्रग्जच्या हारी गेले. त्या संदर्भात या राज्याचं सरकार, या राज्याचे गृहमंत्री, या राज्याचे अर्थमंत्री यांनी काही भूमिका घेतली असं मला दिसत नाही. आता मी पुण्यातून बोलते, मला कालपासून लोकांनी जी माहिती दिली की पंजाब नंतर किंवा पंजाबच्या बरोबरीत पुणे हे ड्रग्जचं महत्त्वाचं केंद्र बनलं. अंमली पदार्थ नशेच्या आहारी पुण्यात एक पिढी जाताना दिसते. आणि पुण्याचे आपले पालकमंत्री, मंत्री, राज्यकर्ते, राजकारणी, पुणे हे सामाजिक चळवळीचं केंद्र होतं एक काळ. पोलिसांनी कारवाया करण्याचं नाटक केलं, पण राजाश्रय असल्याशिवाय, पोलिसांची मदत असल्याशिवाय, राजकारण्यांचं पाठबळ असल्याशिवाय इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये पुण्यासारख्या शहरात ड्रग्जचा व्यवहार होईल असं वाटत नाही. आणि ड्रग्ज सगळं येते कुठून? तर गुजरातमधून येते. गुजरातच्या मुंद्रा पोर्टवर, अफगाणिस्तान आणि अन्य देशात मोठ्या प्रमाणात ड्रग्जच्या खेपा येतात. त्यातले काही ड्रग्ज पकडले जातात आणि बाकी सगळे ड्रग्ज हे महाराष्ट्रात किंवा अन्य राज्यामध्ये पोचवलं जातं. नाशिक आणि पुणे ही महाराष्ट्रातली दोन ड्रग्जची महत्त्वाची केंद्र आहेत. गेल्या काही दिवसातल्या ड्रग्ज संदर्भातल्या घडामोडी पुण्यातल्या पाहिल्यावर तुम्हाला कळेल की वरदहस्त असल्याशिवाय. आता ठीक आहे, तुम्ही हे बुलडोजर लावताय, काही बांधकामं पाडताय, छप्पर पाडताय, भिंती पाडताय, त्याच्यामुळे ड्रग्जचा इकडला व्यवहार कमी होईल का? मला वाटत नाही. आता पुण्याला केंद्रामध्ये एक मंत्रिपद मिळालेलं, इकडे मंत्रिपद आहे, पण पुण्याचे प्रश्नच वेगळे आहेत. पुण्याचे प्रश्न जसे विकासाचे आहेत तसे आता सामाजिक पण निर्माण झाले. घराघरामध्ये लाडले भाऊ लाडले बहीण या योजना ठीक आहे, पण घराघरामधली ही तरुण मुलं, हे लाडले भाऊ या पुण्यात ड्रग्जच्या हारी गेलेत, नाशिकमध्ये ड्रग्जच्या हारी गेलेत, या राज्यामध्ये हे ड्रग्ज येते कुठून? याचा कोणी शोध लावतो का? इतका या ड्रग्जच्या पैशातून निवडणुका लढवल्या गेल्या, या महाराष्ट्रामध्ये मतं विकत घेतली गेली. याच्यावरती खरं म्हणजे पत्रकारांनी सुद्धा संशोधन करणं गरजेचं आहे. पंजाबमध्ये काय झालं शेवटी? पंजाबमधली एक पिढी गेली. नॉर्थ ईस्टमध्ये काय झालं? या जगातल्या अनेक भागामध्ये ड्रग्जमुळे पिढ्याच्या पिढ्या बर्बाद झाल्या. आणि पुण्यासारख्या शहरामध्ये हे सगळं व्हावं याचं खरं म्हणजे लोकांनी रस्ता उतरायला पाहिजे. आम्ही नाशिकला प्रचंड मोर्चा काढला होता, प्रचंड, लाखो लोक रस्त्यावर उतरले, पालक उतरले, पण अजूनही पुणे थंड दिसत. कशामुळे? लाडला बेटा ही योजना राबवली, आम्ही लाडली बहीण चालू. तुमच्या लाडल्या बेट्याचं काय? तुमचा जो लाडला बेटा सरकारमध्ये हस्तक्षेप करतोय, मी तुमच्या लाडल्या बेट्याविषयी बोल. आमच्या बेट्याचं काय करायचं आम्ही बघू. तुमचा लाडला बेटा ज्या पद्धतीनं वर्षा बंगल्यावर बसून पोलीस प्रशासन, बिल्डर, बरं का, यांच्याशी मधुर संवाद साधून निवडणुकीची बेदमी करतोय पुढल्या, त्याच्याविषयी बोला. सन्नात बुलडोजर बाबाही म्हटलं जात आहे, महाराष्ट्राचे बुलडोजर बाबा एकनाथ शिंदे. कोणाला? एकनाथ शिंदे, जे पुण्यामध्ये ड्रग्ज कारवाई केली बुलडोजर बाबा म्हणून. त्यांच्या ड्रग्ज मिळायचं थांबलंय का?